2018 साली केंद्र सरकारनं राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड नावाची योजना आणली होती. इलेक्टोरल बॉन्ड योजनेमुळं एखाद्या व्यक्तीला, उद्योगपतीला किंवा कंपनीला नाव उघड न करता कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देण्याची सोय करण्यात आली होती. पण 2018 साली या योजनेवर आक्षेप घेऊन काँग्रेस नेत्या जया ठाकूर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्ष, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि कॉमन कॉज या दोन एनजीओनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 15 फेब्रुवारी 2024 सुप्रीम कोर्टानं याबाबत निकाल दिला आणि योजना रद्द ठरवली. यासोबतच 6 मार्च 2024 सर्व इलेक्ट्रल बॉन्डची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात यावी असे आदेश देखील सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात दिले होते. मात्र ही माहिती अत्यंत कॉम्प्लेक्स पद्धतीनं साठवून ठेवलेली असल्यामुळं आम्हाला 30 जूनपर्यंतची मुदतवाढ द्या अशी याचिका SBI सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र UPI द्वारे हजारो करोड व्यवहारांची माहिती एका सेकंदात उपलब्ध करून देणाऱ्या SBI बँकेला फक्त 22,000 इलेक्ट्रल बॉन्डची माहिती द्यायला एवढा वेळ का लागतोय असा प्रश्न विचारला जातोय. एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा कंपन्यांना किंवा उद्योगपतींना वाचवण्यासाठी ही मुदतवाढ मागितली जाते का? की SBI च्या खरंच काही समस्या आहेत? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. SBI नं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नक्की काय म्हटलंय ते जाणून घेण्याआधी 15 फेब्रुवारी 2024 सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रल बॉन्ड योजना रद्द ठरवताना नक्की काय आदेश दिले होते ते जाणून घेणं गरजेचं आहे. योजनेत पाळण्यात येणाऱ्या गुप्ततेमुळं ही योजना कलम 19(1)(अ)चं उल्लंघन करते आणि त्यामुळं ही योजना रद्द करण्यात येते असा निकाल सुप्रीम कोर्टानं 15 फेब्रुवारी 2024 दिला होता. यासोबतच सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रल बॉन्ड इश्यू करणाऱ्या बँकेला, म्हणजे या प्रकरणात SBI बँकेला 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 इश्यू करण्यात आलेल्या इलेक्ट्रल बॉन्डची माहिती 3 आठवड्याच्या आत, म्हणजे 6 मार्च 2024 निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं 1 आठवड्यात, म्हणजे 13 मार्च 2024 सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड करावी असे आदेश सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालाच्या 219व्या पॅरेग्राफमध्ये दिले होते. सुप्रीम कोर्टानं नक्की कोणकोणती माहिती मागितली होती? तर इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणाऱ्याचं नाव, बॉन्ड खरेदी केल्याची तारीख आणि किती रकमेचा बॉन्ड खरेदी केलाय ही माहिती सुप्रीम कोर्टानं मागितली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2019 कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रल बॉन्डद्वारे देणगी मिळाली आणि विविध राजकीय पक्षांनी किती किमतीचे बॉन्ड वापरले याचा देखील तपशील सुप्रीम कोर्टानं मागितला होता. सुप्रीम कोर्टानं ही सगळी माहिती 13 मार्च 2024 निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र आता SBI नं कोर्टाकडे 30 जूनपर्यंतची मुदतवाढ मागितली आहे. आता त्यासाठी SBI नं कोणती कारणं दिली आहेत? तर SBI च्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 22,217 इलेक्ट्रल बॉन्ड इश्यू केलेत. या बॉन्डचे तपशील डिकोड करायचे असतील तर त्यांना 44,434 डेटा सेट डिकोड करावे लागतील. कारण ज्यांनी बॉन्ड खरेदी केले आणि ज्यांनी बॉन्ड वापरून बँकेतून पैसे काढले या दोघांची माहिती 2 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती SBI नं दिली आहे. तसंच देणगीदारांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी सेंट्रल डेटाबेस ठेवण्यात आला नसल्याचं देखील SBI नं सांगितलंय. मात्र SBI नं दिलेली कारणं अनेकांना पटलेली नाहीयेत. काही पक्षांचे हितसंबंध जपण्यासाठी SBI वेळ वाढवून मागत असल्याचं बोललं जात आहे. SBI विरोधात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. तसंच कोर्टानं SBI कडे मागितलेली माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचं देखील ADR नं म्हटलंय. ADR च्या याचिकेनुसार SBI कडे इलेक्ट्रल बॉन्ड मॅनेज करण्यासाठी वेगळी IT सिस्टम आहे. प्रत्येक इलेक्ट्रल बॉन्डवर एक युनिक नंबर आहे. बँकेकडे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणाऱ्या खरेदीदाराच्या KYC चे डिटेल्स आहेत. त्यामुळे बँक एका क्षणात सर्व डिटेल्स उपलब्ध करून देऊ शकते असा दावा ADR नं आपल्या याचिकेमध्ये केलाय. याशिवाय SBI नं सुप्रीम कोर्टात जे शपथपत्र दाखल केलंय त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावानं नसल्याची बाब देखील ADR नं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे. या शपथपत्रावर नरेंद्र प्रताप सिंग यांची सही आहे, जे SBI च्या मुंबईमधील कॉर्पोरेट सेंटरमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. SBI च्या वेबसाईटनुसार कॉर्पोरेट सेंटर मुंबई येथे काम करणाऱ्या 59 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या यादीत देखील त्यांचं नाव नाहीये अशी माहिती ADR नं त्यांच्या याचिकेत दिली आहे. सुप्रीम कोर्टानं 11 मार्चला याबाबत सुनावणी घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 11 तारखेवर लागलेलं आहे. SBI ही एक सरकारी संस्था आहे, त्यामुळे ते सरकारच्या दबावात येऊन काम करत असल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. इलेक्ट्रल बॉन्डचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांना ही माहिती सार्वजनिक करण्यात येऊ नये असं वाटत असल्याचं बोललं जात आहे. इलेक्ट्रल बॉन्ड विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केलेले एक याचिकाकार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार 2016-17 ते 2021-22 या 5 वर्षांमध्ये एकूण 7 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्षांना या बॉन्डद्वारे एकूण 9,188 कोटी रुपये मिळाले होते. यापैकी एकट्या भाजपला जवळपास 5,272 कोटी रुपये मिळालेत.
म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे देण्यात आलेल्या एकूण देणग्यांपैकी सुमारे 58% देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या होत्या. याच काळात काँग्रेसला इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे सुमारे 952 कोटी रुपये मिळाले होते, तर तृणमूल काँग्रेसला 767 कोटी रुपये. एडीआरच्या रिपोर्टनुसार 2017-18 आणि 2021-22 या आर्थिक वर्षादरम्यान राष्ट्रीय पक्षांना इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे मिळणाऱ्या देणगीत 743% वाढ झाली होती, तर याच काळात राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या कॉर्पोरेट देणगीत फक्त 48% वाढ पाहायला मिळाली. याशिवाय निवडणूक वर्षांचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीदरम्यान 2019-20 पक्षांना सर्वाधिक 3,439 कोटीच्या देणग्या इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे मिळाल्या होत्या. या आकड्यांवरून असं लक्षात येतं की या योजनेचा सर्वाधिक फायदा भाजपला झालेला आहे. आता इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती बाहेर आल्यानंतर कोणत्या पक्षाला कोणत्या निवडणुकीआधी आणि कोणत्या कंपनीकडून किती देणगी मिळाली याची माहिती देखील मिळू शकेल. तसंच एखाद्या कंपनीकडून देणगी मिळाल्यानंतर त्या कंपनीला पूरक असा धोरणात्मक निर्णय झाला का हेही कळू शकेल. त्यामुळे सरकार आणि विविध कंपन्यांचे संबंध उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी असं काही झालं तर त्याचे राजकीय परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत. त्यामुळेच SBI मुदतवाढ मागितली असल्याचं बोललं जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून 1,300 कोटी रुपयांच्या देणगी मिळालेल्या आहेत, जी त्यांच्या एकूण देणग्यांच्या 61% रक्कम आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेसला 171 कोटी तर तृणमूल काँग्रेसला 325 कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्डचे तपशील जाहीर झाल्यानंतर फक्त भाजप अडचणीत येणार नाही आहे, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष देखील अडचणीत सापडू शकतात. एखाद्या कंपनीकडून किंवा व्यक्तीकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून देणगी मिळाल्यानंतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये किंवा प्रादेशिक पक्ष सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये संबंधित कंपनीला पूरक असं धोरणात्मक निर्णय झालाय का हे देखील समजू शकेल. त्यामुळे 11 तारखेला सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयामुळे लोकसभेचं वातावरण मात्र चांगलंच तापणार आहे. तुम्हाला काय वाटतं, SBI खरंच सरकारच्या दबावामुळे माहिती जारी करत नाही आहे की त्यांच्या खरंच काही समस्या असतील? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून ते लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.